काँग्रेसचे दिग्गज नेते संग्राम थोपटे यांचा भोरमध्ये पराभव करत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. शंकर मांडेकरजी, तुम्ही अनेक वेळा आमदार राहिलेले, संग्राम थोपटेंचा पराभव केलेला आहे. पराभवाचं गणित कसं होतं, याचं श्रेय कोणाला द्या? ह्याचं श्रेय सर्व महायुतीतील घटक पक्षांना आहे आणि आमदार अजितदादा पवार. परंतु संग्राम थोपटे हे दिग्गज नेते होते, काँग्रेसमध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचे वडील राज्याचे माजी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं, सातत्याने भोरवेला मुळशी हा संपूर्ण मतदारसंघ त्यांनी राखत ठेवलेला होता. परंतु आता अशी कोणता चमत्कार झाला की तुम्ही निवडून आला? आमच्या मुळशीचं यावेळचं मतदान वाढलं होतं. आमचं मतदान 2 लाखाच्या वर गेलं होतं आणि मुळशी तालुक्यात आम्ही पण बसच होतो ना, आणि आम्ही दाखवून दिलं. आम्ही 53 लीड घेऊन गेलो तिकडं, ते लीड त्यांना तुटलंच नाही. आमच्या तालुक्याने ठरवलं यावेळेस आमचा आमदार तालुक्याचाच करायचा आणि आमच्या सर्व लोकांनी आम्हाला साथ दिली. पवार विरुद्ध थोपटे असा संघर्ष फार जुना आहे, जे शरद पवारांना जमलं नाही. शरद पवारांनी संग्राम थोपटेंच्या वडिलांना पाडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु यंदा अजित पवारांनी ती किमया साधली, संग्राम थोपटेंना पाडलं. हो, बरोबर आहे. दादांनी मनात आणलं की ते काही करू शकतात आणि त्यांनी पहिल्या झटक्या दाखवून दिलं की मी पाडू शकतो. परंतु ही निवडणूक कशी झाली? या निवडणुकीत पैशांचा वापर किती मोठ्या प्रमाणात? पैशाचा वापर सही झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे, परंतु पैशाच्यापेक्षा लोकांनी इलेक्शन हातात घेतली होती. कोणी पैसे वाटले आणि काही वाटले लोकांना करायचे ते लोकं करतात, आणि लोकांना रोष होता. एवढ्या वर्ष सत्ता मिळून विकास झाला नाही, बोरवेलला मागासला राहिला, आय टी MIDC आली नाही, जी होती ती बंद पडली, साखर फॅक्टरी बंद पडली, त्यामुळे लोकांचा रोष होता. लोकांनी तो मतपेटीनं दाखवून दिला. परंतु सातत्याने भोरवेला संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष होतील किंवा मंत्री होतील पुढच्या टर्ममध्ये सरकार आल्यावरती महाविकास आघाडीच्या, अशा सगळ्या गोष्टी असताना संग्राम थोपटेंचा पराभव तुम्ही केलेला आहे, काय प्रतिक्रिया? नाही, राजकारणामध्ये कोण विजय होईन कोण पराजय होईन हे त्याच्या कर्तृत्वावर असतं. तुम्ही लोकांची कामं किती केल्यात, लोकांचा जनतेतले मतदार आहे त्यांचं तुमच्या बाबतीतची भूमिका काय, ह्याच्यावर महत्त्व आहे. त्यांच्या बाबतीत लोकांची भूमिका निगेटिव्ह होती, त्याचा फटका त्यांना बसला. महायुतीमध्ये देखील फाटाफूट झाली, एक अपक्ष उमेदवार तुमच्या समोर उभा होता, त्याच्या संदर्भात काय गणितं आखली गेली? कारण की अनेक उमेदवार तुमच्या या संपूर्ण विधानसभा होता उमेदवार, परंतु आमचा संपर्क त्यांच्या संपर्कात बराच फरक होता आणि आम्हाला त्याची काळजी नव्हती, कारण की असेंबर भाजपचे शरद भाऊ डमाले हे सर्व बाकीची मंडळी संघटना आमच्याबरोबर होती ना, त्यामुळे आम्ही काय त्यांचा एवढा विचार केला नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते शंकर मांडेकर, जे भोरमधनं नवनिर्वाचित आमदार आहे, जे शरद पवारांना जमलं नाही ते अजित पवारांनी पहिल्याच फटक्यामध्ये दाखवून दिलं, असं मत जे आहे ते शंकर मांडेकरांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. वेणुजलीश मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.